नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. स्त्री आणि पुरुष हे एका रथाचे दोन चाके आहेत. महापालिकेप्रमाणे सर्व कार्यालयात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करत आहेत. सर्वच क्षेत्रात महिलांची संख्या वाढत असून त्यांचा सन्मानही वाढत आहे, असे प्रतिपादन आयुक्त गणेश देशमुख यांनी महिला दिनाच्या कार्यक्रमावेळी केले. जागतिक महिला दिनानिमित्त आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापालिकेच्या वतीने महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटन आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी नगररचना विभागाच्या उपसंचालक ज्योती कवाडे, उपायुक्त कैलास गावडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी महापालिकेच्या वतीने स्वच्छता महिला कर्मचारी तसेच आशा सेविकांना आयुक्तांच्या हस्ते साड्यांचं वाटप तसेच सर्व महिला कर्मचाऱ्यांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. पनवेल तालुका विधी सेवा समिती आणि पनवेल वकील संघटनेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम न्यायाधीश ए गोडसे यांच्या अध्यक्षतेखाली आणि न्यायाधीश SR पाटील, न्यायाधीश SS मुजावर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाला मानस शास्त्रज्ञ चित्रलेखा पाटकर उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी भावनिक कल्याण, निरोगी व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनाची गुरुकिल्ली या विषयावर महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी पनवेल वकील संघटनेतील आजी माजी महिला पदाधिकारी, न्यायालयातील महिला कर्मचारी आणि महिला वकील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मुंबई गोवा महामार्गावर पनवेलजवळील चिंचवण गावाच्या परिसरात उभ्या शिवशाही बसला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या एल्टिका कारची धडक बसून झालेल्या अपघातात कारमधील एक जण ठार तर 3 महिला जखमी झाल्या आहेत. यामध्ये ठाणे येथील इव्हेंट मॅनेजमेंट करणारे सुप्रसिद्ध निवेदक दीपेश मोरे यांचा मृत्यू झाला आहे. दीपेश मोरे हे सहकाऱ्यांसह महाड येथील कार्यक्रम आटोपून परतत होते. दरम्यान चिंचवण गावाच्या हद्दीत एक शिवशाही बसचा टायर पंक्चर झाल्याने ती रस्त्यावर उभी होती. या गाडीला दीपेश मोरे यांच्या गाडीने जोरदार धडक दिली. या अपघातात दीपेश मोरे यांचा मृत्यू झाला तर रश्मी खावणेकर जखमी झाल्याने त्यांना पनवेलच्या लाईफलाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे श्रद्धा जाधव आणि कोमल माने किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अलिबाग कोळीवाडातर्फे धुडवडीच्या सणाचे औचित्य साधून अलिबाग समुद्र किनाऱ्यावर बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीत फायनल गटाची शर्यत सुरू असताना बैल उधळून बैलगाडी प्रेक्षकांमध्ये घुसली. यावेळी ब्राह्मणआळीमध्ये राहणारे विनायक जोशी आणि झिराड येथील राजाराम गुरव हे दोघे गंभीर जखमी झाले होते. जखमी अवस्थेत दोघांनाही अलिबाग येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने दोघांनाही पुढील उपचारासाठी मुंबईमध्ये हलवण्यात आले होते. यापैकी विनायक जोशी यांचा मुंबईत नेत असतानाच मृत्यू झाला तर राजाराम गुरव यांचे उपचारादरम्यान निधन झाले. या अपघात प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात बैलगाडी स्पर्धेच्या आयोजकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस या प्रकरणाचा तपास करत आहेत. फ्रेंड्स ऑफ नेचर अर्थात फॅन या निसर्गप्रेमी पर्यावरणप्रेमी संस्थेच्या वतीने आगळी वेगळी धुळवड साजरी करण्यात आली आहे. संस्थेचे चिरनेर उरणचे सदस्य आणि काही समविचारी निसर्गमित्र यांना सोबत घेऊन संघटनेचे पदाधिकारी सदस्यांनी यावर्षीही वन्यजीव अधिवासातील पाण्याच्या मृत पावलेल्या झऱ्यांना नवसंजीवनी देण्याचे कार्य केले. एक आगळी वेगळी धुळवड आणि फॅनची ज्युनियर सदस्य सृष्टी ठाकूरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पशुपक्ष्यांसाठी पाण्याचे स्रोत निर्माण करून त्यांचे तहान भागवण्याचा प्रयत्न या सामाजिक उपक्रमातून करण्यात आला. उरण तालुक्यातील चिरनेर बाबदेव परिसरातील पेरीचे पाणी या पाणवठ्यावर धुळवडीच्या दिवशी श्रमदान करून तेथील झऱ्यास पुनर्जीवित केले. यावेळी फॅनचे संस्थापक अध्यक्ष जयवंत ठाकूर, उपाध्यक्ष राजेश पाटील, सचिव निकेतन ठाकूर, गोरख म्हात्रे, राकेश म्हात्रे, राकेश शिंदे, प्रणव गावंड यांच्यासह पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. रोहा मौजे वावे पोडगे हद्दीमध्ये एका युवतीचा खून झाल्याची घटना समोर आल्याने रोहा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना दगड कॉरीजवळ जंगल भागात घडली आहे. या मृत युवतीचे वय 25 ते 30 वर्ष आहे. प्राथमिक अंदाजानुसार या युवतीला ओढणीने गळा आवळून मारल्याचे दिसून येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यवंशी, रोहा पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर आणि पोलीस पथक यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी भारतीय दंडविधान कायदा कलम 302 प्रमाणे अनोळखी इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर पुढील तपास रोहा पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नायक मनीष ठाकूर करत आहेत. जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा होत असताना एका बेवारस जखमी महिलेला जीवनदान मिळवून देण्याचे कौतुकास्पद कार्य आमदार महेश बाल्दी यांच्या मार्गदर्शनाखाली वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे यांनी केले आहे. गव्हाण फाटा येथे एक अज्ञात महिला जखमी अवस्थेत आढळली होती. या महिलेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. बेवारस महिलेला मूळची गुजरात राज्यातील आणि महाराष्ट्रामध्येही काम करणारी सेवा यज्ञ समिती या स्वयंसेवी संस्थेकडे सुपूर्द करण्याचे पत्र पोलिसांनी पाठवले होते. त्यानुसार या संस्थेने महिलेवर उपचार करण्यासाठी रुग्णवाहिका मिळवण्यासाठी हालचाल केली. मात्र होळी असल्याने रुग्णवाहिका मिळत नव्हती. म्हणून अमर म्हात्रे यांनी आमदार महेश पाटील यांच्या मोफत रुग्णवाहिकेचा लाभ सेवा यज्ञ समिती या संस्थेला मिळवून दिला. त्यानुसार तत्काळी बेवारस जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या महिलेवर उपचार सुरू असून तिला जीवनदान मिळवून देण्यात आले आहे. तांत्रिक फेरफार करत वीज चोरी करणाऱ्या विरुद्ध नेरूळ विभागामधील मागील वर्षभरामध्ये सातत्याने वीज चोरी विरुद्ध मोहीम राबवण्यात येत आहे. मागील एप्रिल 2022 ते जानेवारी 2023 पर्यंत नेरूळ विभागामध्ये वीज चोरीची एकूण 90.395 प्रकरणे उघडकीस आणली आहेत. दोन्ही प्रकारच्या प्रकरणांमधून महावितरणने एकूण 2,31,00,000 रुपयांची वसुली केली आहे. तसेच 19 वीज चोरांविरुद्ध प्रकरणी FIR दाखल केलेला आहे. जानेवारी अखेरपर्यंत तब्बल 13,000 ग्राहकांची तपासणी करण्यात आली आहे. वीज चोरी मोहीम ही नेरूळ विभागाने कार्यकारी अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नियमितपणे प्रत्येक महिन्यामध्ये घेतली जाते. विशेष म्हणजे या विभागामध्ये असलेल्या 9 महिला अभियंता या मोहिमेमध्ये भाग घेत असून या यशामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. हक्काच्या पाण्यासाठी अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागातील महिलांनी महिला दिनी जिल्हा परिषदेवर धडक देत मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन खारेपाट विभागातील गावांचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. रेवस पाणीपुरवठा योजना टप्पा 2 मधील वेजाळी, रेवस, शिरवली, माणकुळे, नारंगी या गावातील महिला आणि सरपंच जिल्हा परिषदेत दाखल झाले होते. महिला दिनाचे औचित्य साधून या महिलांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभाग कार्यकारी अभियंता वेंगुर्लेकर यांची भेट घेतली आणि गावांना होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. चिंचवडी ग्रामपंचायत हद्दीत जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळपाणी योजनेचे काम सुरू आहे. अर्णव एंटरप्राइजेस या ठेकेदाराला या कामाचा ठेका देण्यात आला आहे. सदर ठेकेदाराकडून MIDC पाईपलाईनवर 2 ठिकाणी टॅप मारून 2 कनेक्शन टाकण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील गावांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. गेल्या 5 दिवसांपासून 5 गावातील 24,000 लोकसंख्येचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे नागरिकांसमोर पाणीबाणी निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराकडून टाकण्यात आलेल्या 2 कनेक्शन तातडीने काढून टाकावीत, तसेच संबंधित ठेकेदारावर उचित कारवाई करावी अशी मागणी या महिलांनी यावेळी केली. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अलीकडेच रत्नागिरीतील खेड येथे जाहीर सभा झाली. या सभेवर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी टीका करत प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंची खेड येथील सभा पूर्वनियोजित होती. पूर्वी शिवसेनेच्या सभा व्हायच्या तेव्हा सगळे लोक स्वतःहून जायचे, आता तसे नाही. मुंबई, रायगड आणि रत्नागिरीहून लोकांना सभेसाठी आणले होते. ही सभा विराट सभा होती हे दाखवण्यासाठी सभेतील खुर्च्यांमध्ये 2 लोक झोपतील एवढी जागा सोडली होती, असे नारायण राणे म्हणाले. उद्धव ठाकरे 2.5 वर्षात 2.5 तास मंत्रालयात गेले, त्या माणसांकडून जनता काय अपेक्षा ठेवणार? आगामी निवडणुकीपर्यंत उरलेले 15 आमदारही त्यांच्या हाताशी राहणार नाहीत, असा दावाही नारायण राणे यांनी यावेळी केला. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2022-2023 अहवाल सादर केला. या पाहणीच्या पूर्वानुमानानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेत 6.8% तर देशाच्या अर्थव्यवस्थेत 7% वाढ अपेक्षित आहे. सांकेतिक देशांतर्गत स्थूल उत्पन्नात राज्याचा सरासरी हिस्सा सर्वाधिक म्हणजे 14% इतका आहे. दरम्यान राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे.
आर्थिक पाहणी अहवालानुसार सन 2022-2023 राज्याच्या कृषी आणि संलग्न कार्यक्षेत्रात 10.2% वाढ अपेक्षित असून उद्योग क्षेत्रात 6.1% आणि सेवा क्षेत्रात 6.4% वाढ अपेक्षित आहे. अर्थसंकल्पीय अंदाजानुसार सन 2022-2023 एकूण जमेतील भांडवली जमेचा हिस्सा 26.5% अपेक्षित असून एकूण खर्चातील भांडवली खर्चाचा हिस्सा 22% अपेक्षित आहे. सुधारित अंदाजानुसार 2021-2022 एकूण महसुली खर्चातील विकासावरील खर्चाचा हिस्सा 67.8% आहे असे फडणवीस यांनी सांगितले. राज्यातील 8 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला असून 13,729 हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने गहू, ज्वारी, हरभरा, मका, द्राक्ष, आंबा, पपई, संत्री या पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाची तात्काळ माहिती शासनाने मागितली आहे. हा अहवाल आल्यावर त्यानुसार या शेतकऱ्यांना सरकारकडून मदत करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिली. सभागृहात उपमुख्यमंत्री फडणवीस हे माहिती देत असताना विरोधकांनी गोंधळ घातला. त्यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी राजकारण करू नका, हा शेतकऱ्यांचा विषय आहे, शेतकऱ्यांना आम्ही मदत करणार आहोत असेही स्पष्ट केले.